आफ्टरनून चिल्ड्रन, जैसे कि मैंने आपको जो है पिछली कक्षा में बताई थी कि गाग गाग यानी कि जो एक व्यक्ति का नाम था वो बहुत ही बड़ा जो है ज्योतिषी थे। ठीक है, वो क्या करते थे, दरअसल भविष्यवाणी कर दिया करते थे मौसम के बारे में या यूँ कहें तो बारिश के बारे में भविष्यवाणी कर दिया करते थे। भविष्य यानी कि आने वाला समय, उसे भविष्य कहते हैं। जैसे कि मैंने आपको पिछली कक्षा में आपको बताई थी कि गाग जी जो है बहुत ही बड़े ज्योतिषी हैं और जो है क्या करते थे, पोती पत्री वाले ज्योतिषी नहीं थे। तो यानी कि जो है पोती यानी कि जो पुस्तक देकर जो है बताने वाले ज्योतिषी नहीं थे। पुस्तक नोड़ी आ भविष्य में हेड़ती व्यक्ति आग यारो आगिना इवर गाग जी और तो क्या करते थे, वहाँ पर जो है सटीक भविष्यवाणी कर दिया करते थे। कैसे, जैसे कि आसमान को देखते थे और प्रकृति को भी देखते थे और उसके अलावा पशु पक्षियों के चार ढाल को देखकर भी वो क्या करते थे, पशु पक्षियों के चार ढाल और पशु पक्षियों के व्यवहार को भी देखकर समझकर हिसाब लगाकर जो है क्या करते थे, भविष्यवाणी कर दिया करते थे। वो भी वर्षा के बारे में यानी कि जो है बारिश के बारे में जो है भविष्यवाणी कर दिया करते थे। तो क्या करेंगे हम जो है शुरुआत करेंगे। ठीक है, तो अपना जो है वो पुस्तक निकालिए। तो यहाँ पर देखिए, मैं यहाँ पर आपको दिखाती हूँ, अपना जो है पुस्तक निकालिए, तो टेक्स्ट बुक निकालिए, तो उसमें जो है पार्ट दूसरा है, उस पार्ट का नाम है गाग और घाग और भेड़ूरी है, उसका नाम है घाग और भेड़ूरी है। तो इस पार्ट में क्या दिया है, इस पार्ट पे जो है दरअसल दी गई है वो यह है कि इस गाग जी के बारे में दी गई है। गाग जी जो है एक व्यक्ति थे तो वो भविष्यवाणी करते थे। ठीक है, वो पहले के ज़माने में थे, अंदर इन मोदलिन बंदु काल दली समय दली और इद्रो अंतली हेळबहुदु। तो देखिए, जैसे कि हमारे देश में जो है बहुत सारे महापंडित हो गए हैं, तो उन महापंडितों में से जो है गाग जी भी एक महापंडित थे। तो देखिए, वो भी क्या करते थे, ये जो है गाग जी जो है क्या करते थे, गाग जी जो है क्या करते थे, वो दरअसल पशु पक्षियों के व्यवहार को देखकर, उनके चाल ढाल को देखकर भविष्यवाणी कर देते थे, भविष्यवाणी कर देते थे। तो ऐसे जो है महापंडित थे गाग जी, तो उनके बारे में इस पाठ में जो है क्या दिया गया है, वहाँ पर दी गई है, इस पाठ में जो है विवरण दी गई है, इस पाठ में जो है गाग जी के बारे में विवरण दी गई है। तो आइए चलते हैं, शुरुआत करते हैं इस नए पाठ के बारे में, फिर से जो है अध्ययन करेंगे। ठीक है, तो यहाँ पर जो है देखिए, मैं यहाँ पर जो है पढ़ती हूँ, एक एक लाइन पढ़ती हूँ। आप भी अपना किताब निकालिए, अपना जो है हाथ में पेंसिल लीजिए और जो है इस तरह रखिए। ठीक है, कई वर्षों पहले गाग नाम के एक महान ज्योतिषी थे, तो वे पोती पत्री वाले ज्योतिषी नहीं थे, बल्कि वे केवल आकाश और पशु पक्षियों की चाल ढाल देखकर बता देते थे कि वर्षा होगी या नहीं। तो देखिए, इस दोनों वाक्यों में क्या दिया है, यही दी गई है कि कई वर्षों पहले यानी कि बहुत सालों पहले जो है एक गाग नाम के जो है एक व्यक्ति थे, गाग नाम के एक व्यक्ति थे, वो जो है एक महान ज्योतिषी थे। गाग जी एक महान ज्योतिषी थे, बहुत सालों पहले जो है एक व्यक्ति थे, उस व्यक्ति का नाम गाग था। तो गाग जी जो है क्या थे, एक महान ज्योतिषी थे। ठीक है, वे पोती पत्री वाले ज्योतिषी नहीं थे। देखिए, वो पोती पत्री देखकर यानी कि पुस्तक देखकर या फिर पंचांग देखकर, इस तरह जो है देखकर जो है भविष्यवाणी बताने वाले व्यक्ति नहीं थे। तो यही जो है दी गई है। तो आजकल की जो है भविष्यवाणी जो है बताने वाले या फिर ज्योतिषी जो है वो क्या करते हैं, पोती पत्री देखकर जो है आपकी भविष्यवाणी बता देते हैं, लेकिन ऐसा नहीं थे गाग जी, ऐसा नहीं थे, ऐसा बिल्कुल भी नहीं थे। वो बिना पोती पत्री देखे ही क्या करते थे, बिना पोती पत्री देखे बिना ही क्या करते थे,
भविष्यवाणी जो है बता देते थे। तो देखिए बाद में क्या होती हैं, वे केवल आकाश और पशु पक्षियों की चाल ढाल देखकर बता देते थे कि वर्षा होगी या नहीं। तो देखिए यहाँ पर जो है दिया गया है कि वे केवल, वे मीन यहाँ पर जो है कौन है, वे गाग जी जो है केवल आकाश को देखते थे और बाद में पशु पक्षियों की चाल ढाल को देखते थे, उसके व्यवहार को देखते थे और देखने के बाद हिसाब लगाने के बाद जो है क्या करते थे, बता देते थे कि इस साल, यानी कि इस साल जो है बारिश होगी या नहीं, इसके बारे में सटीक भविष्यवाणी जो है बता देते थे गाग जी। तो देखिए इल्ली ಏನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರ್ ನೋಡಿ ಬಂದು ಆ ಪಾಠದಲ್ಲಿ ಅಂತಂದ್ರೆ ಮೊದಲಿಗೆ ಕೈ ವರ್ಷೋಪೇಲೆ ಅಂದರೆ ಇನ್ನೂ ಬಹಳ ವರ್ಷಗಳ ಮುಂಚೆ ಏನಿತ್ತಂತಂದರೆ ಈ ಗಾಗ ಒಂದು ಹೆಸರಿನ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಇರ್ತಿದ್ರು. ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಂದರೆ ಒಬ್ಬರು ಮಹಾನ್ ಜ್ಯೋತಿಷಿಯಾಗಿದ್ದರು ಅವರು. ಆ ಒಂದು ಬಹಳ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಏನಂದರೆ ಗಾಗ ಅನ್ನ ಹೆಸರಿನ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ದರು. ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಂದರೆ ಒಂದು ಜ್ಯೋತಿಷಿಯಾಗಿದ್ದರು, ಅಂದರೆ ಇನ್ನು ಭವಿಷ್ಯವಾಣಿ ಹೇಳ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಜ್ಯೋತಿಷಿಯಾಗಿದ್ದರು. ಅವರು ಮಹಾನ್ ಒಂದು ಜ್ಯೋತಿಷಿ ಇದ್ದರು, ತಮ್ಮ ಒಂದು ಆ ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಮಹಾನ್ ಜ್ಯೋತಿಷಿಯಾಗಿದ್ದರು. ಯಾರು? ಗಾಗ್ ಅವರು ಅಂತಿಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆಂದರೆ ಈಗಿನ ಒಂದು ಜ್ಯೋತಿಷಿ ಥರ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಆ ಒಂದು ಪುಸ್ತಕ ಮತ್ತು ಆ ಹಾಳೆಗಳನ್ನಾಗಲಿ ಪಂಚಾಂಗವನ್ನು ನೋಡಿ ಹೇಳೋದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂತಿಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಈಗಿನ ಒಂದು ಜ್ಯೋತಿಷಿಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಾರಂದರೆ ಆ ಒಂದು ಪುಸ್ತಕ ಪಂಚಾಂಗ ಆ ಒಂದು ಬುಕ್ಕನ್ನು ನೋಡಿ ಎಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಂದು ಆ ಭವಿಷ್ಯವಾಣಿ ತಿಳಿಸ್ತಾರೆ. ಆದರೆ ಈ ಗಾಗ್ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಂದರೆ ಈ ಪುಸ್ತಕಗಳಾಗಲಿ ಅಥವಾ ಒಂದು ಪಂಚಾಂಗ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಒಂದು ಪೇಪರ್ಗಳನ್ನಾಗಲಿ ನೋಡಿ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಿರಕ್ಕಿಲ್ಲ, ಆ ಭವಿಷ್ಯವಾಣಿ ನೋಡಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಿರಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂತಿಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. वे केवल आकाश और पशु पक्षी चाल ढाल देकर बता देते थे कि वर्षा होगी या नहीं. नोड़ी और केवल ಏನ್ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರಂದ್ರೆ ಒಂದು ಆಕಾಶವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದರು, ಆ ಪ್ರಕೃತಿಯನ್ನು ಕೂಡ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದರು, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಒಂದು ಆ ಪ್ರಾಣಿ ಮತ್ತು ಪಕ್ಷಿಗಳ ಒಂದು ವ್ಯವಹಾರವನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡು ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಂದರೆ ಪ್ರಾಣಿಗಳ ಮತ್ತು ಪಕ್ಷಿಗಳ ಒಂದು ವ್ಯವಹಾರವನ್ನು ತಿಳ್ಕೊತಾ ಇದ್ದರು. ಆಮೇಲೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದರು, ಆ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳ ಒಂದು ಚಾಲ್ ಢಾಲ್, ಚಾಲ್ ಅಂದರೆ ಇನ್ನೂ ಒಂದು ಆ ನಡವಳಿಕೆ ಮತ್ತು ಢಾಲ್ ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಏನು ಹಾಕ್ತದೆ, ಢಾಲ್ ಅಂದರೆ ರೀತಿ ಆಗುತ್ತೆ. ಓಕೆ, ಆ ನಡವಳಿಕೆ ಮತ್ತು ರೀತಿಯನ್ನು ಗಮನಿಸಿಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಂದರೆ ಆ ಒಂದು ಭವಿಷ್ಯವಾಣಿ ನುಡಿದು ಬಿಡ್ತಾ ಇದ್ರು. ಎದುರ ಭವಿಷ್ಯವಾಣಿ ಅಂತಂದರೆ ಒಂದು ಮಳೆ ಆಗುತ್ತಾ ಅಥವಾ ಇಲ್ಲವೋ ಅನ್ನೋದರ ಕುರಿತಾಗಿ, ಈ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಮಳೆ ಆಗುತ್ತೆ ಅಥವಾ ಇಲ್ಲವೋ ಅನ್ನೋದರ ಕುರಿತಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಆ ಒಂದು ಭವಿಷ್ಯವಾಣಿ ಅಂದು ಸರಿಯಾದಂಥ ಒಂದು ಭವಿಷ್ಯವಾಣಿ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ನುಡಿತಾ ಇದ್ರು ಅಂತಿಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ತೊ ಆಗೇ ಚಲತೆ ಹೇ ದೇಖತೆ ಹೇ ಕ್ಯಾ ದಿಯಾ ಹೇ ಉಸಿ ಕೆ ಆಧಾರ್ ಪರ್ ತೊ ಯಹಾಂ ಪರ್ ದೇಖಿ ಉಸಿ ಕೆ ಆಧಾರ್ ಪರ್ ವೇ ದೇಶ್ ಮೇ ಅಕಾಲ್ ಯಾ ಸುಕಾಲ್ ಕಿ ಭವಿಷ್ಯವಾಣಿ ಭೀ ಕರ್ ದೇತೆ ಥೇ. तो देखिए यहाँ पर जो है दिया गया है कि गाग जी जो है केवल आसमान को देखते थे, इसके अलावा पशु पक्षियों के व्यवहार को भी देखते थे और पशु पक्षियों के चाल ढाल को भी देखने के बाद हिसाब लगाने के बाद जो है बारिश के बारे में जो है सटीक भविष्यवाणी कर दिया करते थे. और इसके साथ साथ वे देश में जो है अकाल होगी या सुकाल होगी इसके बारे में जो है भविष्यवाणी कर दिया करते थे. ठीक है ನೋಡಿ ಆ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆಂದರೆ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳ ಒಂದು ವ್ಯವಹಾರದ ಮೇಲೆ ಮತ್ತು ನಡವಳಿಕೆ ಮತ್ತು ರೀತಿಗಳ ಮೇಲೆ ಒಂದು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿ, ಕೂಲಂಕುಷವಾಗಿ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರಂದರೆ ಈ ಗಾಗಜಿಯವರು ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರೆ ಆ ಒಂದು ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಕೂಲಂಕುಷವಾಗಿ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ದೇಶದಲ್ಲಿ ಈ ವರ್ಷ ಮಳೆ ಆಗುತ್ತಾ ಅಥವಾ ಇಲ್ಲ, ಒಂದು ಬರಗಾಲ ಬೀಳುತ್ತಾ ಅಥವಾ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಸಮಯ ಬರುತ್ತೆ ಅಥವಾ ಮಳೆ ಆಗುತ್ತಾ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದರ ಕುರಿತಾಗಿ ಒಂದು ಆ ಸರಿಯಾದಂತಹ ಒಂದು ಭವಿಷ್ಯವಾಣಿಯನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ಎಂದರೆ ಈ ಗಾಗಜಿಯವರು ತಿಳಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತಿಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಓಕೆ ನೋಡ್ರಿ, ಆ ಒಂದು ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳ ಒಂದು ನಡವಳಿಕೆ ಮತ್ತು ರೀತಿ ಮತ್ತು ಆ ವ್ಯವಹಾರವನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡ ನಂತರ ಅವರು ಆ ಒಂದು ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳ ವ್ಯವಹಾರ, ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳ ನಡವಳಿಕೆ ಮತ್ತು ರೀತಿ, ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳ ಒಂದು ಆ ಒಂದು ಏನಂತಂದರೆ ಅವತ್ತಿರೋ ಒಂದು
ನಡವಳಿಕೆ ಮತ್ತು ರೀತಿ ನೀತಿ ಅರಿದುಕೊಂಡು ಮತ್ತು ಆ ಒಂದು ವ್ಯವಹಾರವನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಅಂದ್ರೆ ಅದರ ಒಂದು ಆಧಾರದ ಮೇಲೆ ದೇಶದಲ್ಲಿ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಈ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಮಳೆ ಆಗುತ್ತಾ ಅಥವಾ ಇಲ್ಲ ಅಥವಾ ಏನಾದರೂ ಬರಗಾಲ ಬಿಡುತ್ತಾ ಅಥವಾ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಸಮಯ ಬರುತ್ತಾ ಅನ್ನೋದರ ಕುರಿತಾಗಿ ಒಂದು ಸರಿಯಾದ ಭವಿಷ್ಯವಾಣಿ ಅವರು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದರು ಅಂತೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ದೇಖಿಯೇ ಮುಂದಿನೋ ಮೌಸಮ್ ಕಿ ಜಾನ್ಕಾರಿ ಮುಂದಿನೋ ಮೌಸಮ್ ಕಿ ಜಾನ್ಕಾರಿ ದೇನೆ ವಾಲಿ ಯಂತ್ರ ತೋ ಥೇ ನಹಿ ಇಸ್ಲಿಯೇ ಇಸ್ ವಿದ್ಯಾ ಕಾ ಬಡಾ ಹಿ ಮಹತ್ವ ಥಾ ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮುಂದಿನೋ ಮೌಸಮ್ ಕಿ ಜಾನ್ಕಾರಿ ದೇನೆ ವಾಲೆ ಯಂತ್ರ ತೋ ಥೇ ನಹಿ ಇಸ್ಲಿಯೇ ಇಸ್ ವಿದ್ಯಾ ಕಾ ಬಡಾ ಹಿ ಮಹತ್ವ ಥಾ ನೋಡ್ರಿ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಒಂದಿನ ಒಂದಿನ ಅಂದ್ರೇನು ಆಗಿನ ಒಂದು ದಿನಗಳಲ್ಲಿ ನೀವು ನೋಡ್ಬೋದು ಏನಪ್ಪ ಆಯ್ತಂತಂದರೆ ಮೌಸಮ್ ಕಿ ಜಾನ್ಕಾರಿ ದೇನೆ ವಾಲೆ ಯಂತ್ರ ತೋ ಥೇ ನಹಿ ಸೊ ಆಗಿನ ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಅಂದ್ರೇನು ಗಾಗ್ಜಿಯವರು ಇದ್ದಂತಹ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಆವಾಗ ಆ ಭವಿಷ್ಯವಾಣಿ ನುಡಿತಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಕೆಲವೊಂದು ಯಂತ್ರಗಳಾಗಲಿ ಅಥವಾ ಸಾಧನಗಳು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಇದ್ದಿರಲಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮುಂದಿನ ಮೌಸಮ್ ಕಿ ಜಾನ್ಕಾರಿ ಅಂದರು ಹವಾಮಾನದ ಕುರಿತಾಗಿ ಒಂದು ಜಾನ್ಕಾರಿ ಅಂದರೆ ಏನು ಒಂದು ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು ಜಾನ್ಕಾರಿ ಅಂದರೆ ಏನು ಒಂದು ಮಾಹಿತಿ ಸೊ ಆಗಿನ ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಆಗಿನ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಗಾಗ್ಜಿಯವರು ಇದ್ದಂತಹ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆ ಮೌಸಮ್ ಅಂದರೆ ಏನು ಹವಾಮಾನದ ಕುರಿತಾಗಿ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಡತಕ್ಕಂತಹ ಯಾವುದೇ ಯಂತ್ರಗಳು ಅಥವಾ ಸಾಧನಗಳು ಅಥವಾ ಒಂದು ಉಪಕರಣಗಳು ಇದ್ದಿರಲಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇಸ್ಲಿ ವಿದ್ಯಾಕ ಬಡಾಯಿ ಮಾತುತ ನೋಡಿ ಗಾಗ್ಜಿಯವರು ಇದ್ದಂಥ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ವಿದ್ಯೆ ಬಹಳ ಮಹತ್ವ ಇತ್ತು ಅಂತೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಎದರ ವಿದ್ಯೆ ಯಾವುದ ವಿದ್ಯೆ ಕುರಿತಾಗಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅವರು ಇಸ್ ವಿದ್ಯಾಕ ಬಡಾಹಿ ಮಹತ್ವ ಅಂದರೆ ಏನು ಈ ಆಕಾಶವನ್ನು ನೋಡಿ ಮತ್ತು ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳ ಒಂದು ವ್ಯವಹಾರವನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವಿದ್ಯೆಗೆ ಬಹಳನೇ ಏನಿತ್ತಂದರೆ ಆಗಿನ ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಬಹಳನೇ ಒಂದು ಮಹತ್ವ ಇತ್ತು ಅಂತಿಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡ್ರಿ ಓಕೆ ಇದಕ್ಕೆ ಯಹಾ ಪರ್ ಜೊ ಹೇ ದಿಯಾ ಗಯಾ ಹಾ ಕಿ जैसे कि वहाँ पर जो है गाग जी क्या करते थे तब के ज़माने में जो क्या करते थे देश में अकाल होगी या सुकाल होगी अकाल पड़ेगी इस साल देश में या फिर सुकाल पड़ेगी इस देश में इसके बारे में जो है सटीक भविष्यवाणी कर दिया करते थे अकाल इसका मतलब होती है यानी कि जो दुर्भिक्ष यानी कि कुसमय कुसमय अगर इस देश में जो है इस साल कुसमय होगी या फिर जो है अच्छा समय आएगा इसके बारे में जो है सटीक भविष्यवाणी जो है गाग जी कर दिया करते थे सो उन दिनों जो है यानी कि जो गाग जी जी थे तब जो है उस ज़माने में या फिर यूँ कहें तो कई सालों पहले जो है गाग जी थे तब जो है क्या थे उन दिनों जो है मौसम की जो है सटीक जानकारी देने वाले यंत्र किसी भी प्रकार के जो है यंत्र या फिर यूँ कहें तो उपकरण नहीं थे तो यहाँ पर जो है वही दिया गया है कि उन दिनों में जो है मौसम की जो है जानकारी देने वाले किसी भी प्रकार के जो है यंत्र तब नहीं थे इस तरह दिया है इसलिए इस विद्या का बड़ा ही महत्व था तो इसलिए इस तरह का विद्या का जो है बड़ा ही उन दिनों में बड़ा ही महत्व था अंतली कोटिदर है तो देखिए आगे जो है चलते हैं फिर भी घाघ को पन्ना जो है मोड़ी है फिर भी गाघ जी को जो है क्या था अपनी जन्मभूमि में वह मान सम्मान नहीं मिला देखिए फिर भी जो है गाघ जी महान ज्योतिषी थे लेकिन फिर भी महान ज्योतिषी होने के बावजूद भी जो है उनको जो है ठीक तरह का जो है उन्हें सम्मान नहीं मिला कहाँ नहीं मिला अपनी जन्मभूमि में अपनी खुद की जन्मभूमि में जो है गाग जी को ठीक तरह का जो है सम्मान नहीं मिला सो इस वजह से जो है गाग जी क्या करते हैं अपनी जन्मभूमि को छोड़कर जो है धारा नगरी चले जाते हैं दूसरी नगरी की ओर चले जाते हैं यानी कि जो धारा नगरी की ओर चले जाते हैं और तो देखिए यहाँ पर जो है दिया गया है इल्ली नोड्री ऐन कोडलागिदे अंद्रे ಈ ಗಾಗ್ಜಿಯವರು ಒಬ್ಬರು ಮಹಾನ್ ಜ್ಯೋತಿಷಿಯಾಗಿದ್ದರು ಅವರು ಆಕಾಶ ಮತ್ತು ಆ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳ ವ್ಯವಹಾರ ನಡವಳಿಕೆಯನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡು ಒಂದು ಆ ಭವಿಷ್ಯವನ್ನು ಭವಿಷ್ಯವನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದರು ಸೊ ಇಂಥ ಒಂದು ಆ ಮಹಾನ್ ಜ್ಯೋತಿಷಿಗೆ ಏನಾಗಲಿಲ್ಲ ತಮ್ಮ ಒಂದು ಹುಟ್ಟಿದಂತಹ ಒಂದು ಊರಿನಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಹುಟ್ಟಿದಂಥ ಒಂದು ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಒಂದು ಗೌರವ ಸಿಗಲೇ ಇಲ್ಲ
सो आ गौरव सिगदे पक्षदल्ली अवरु एनुमाड्तारंद्रे गौरव सिगदे गागजी एनुमाड्तारंद्रे तम्म ऊरन्नु तोरेदु होग्तारे जन्मभूमि अंद्रे एनु हुट्टिदंत ऊरन्नु बिट्टु बेरे ऊरिगे अंद्रे होग्तारे अदु यावुदागिरुत्ते अंद्रे धारानगरिगे होग्तारे बेरे ऊरु अंतंद्रे धारानगरिगे होरटु होग्बिड्तारे अदे कोट्टिद्दारे नोडि इतने बड़े ज्योतिषको मिलना चाहिए था नोड़ी आ इष्टु दुड्ड वंदु ज्योतिषी आदंत गागवर्गे तम्म वंदु हुट्टिदंत जन भूमियल्ली यावुदे रीतिय वंदु गौरव सिगुवुदिल्ल अदक्कागि अवरु एनु माड्तारंद्रे तुंबाने नोव पड्कोंडु एनु माड्तारंद्रे आ दुःखदिंद एनु माड्तारंद्रे आ वंदु तम्म ऊरन्नु बिट्टु होगिबिडुत्तारे एल्लि होगिबिडुत्तारे धारानगरिगे वंदु तम्म पयनवन्नु बेळेसुत्तारे अंत इल्लि कोट्टिद्दारे ओके तो जो है आगे की भाग जो है हम क्या करेंगे कल की कक्षा में अध्ययन करेंगे नोड़ी इष्टेल भाग इली तन आगे नोड़ी ओके ना निम्गे हेतनी इली तन आगे अंत इली तन आगे ओके नेनपिनिट्कोरी इली तन आगे अपनी जन्मभूमि में वह मान सम्मान नहीं मिला जो इतने बड़े ज्योतिषी को मिलना चाहिए था इष्टु दोड्ड ज्योतिषी आगिद्रू कूड गागजीवरिगे एनु सिगलिल्ल तम्म मुंदु मातृभूमियल्लि एनु सिगलिल्ल हुट्टिदंत ऊरिनल्लि अथवा हुट्टिदंत ओंदु भूमि मेले एनु सिगलिल्ल भूमियल्लि अवरिगे एनु सिगलिल्ल ಒಂದು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಒಂದು ಗೌರವ ಸಿಗಲೇ ಇಲ್ಲ ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಒಂದು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ನೊಂದುಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ತಮ್ಮ ಒಂದು ಬೇರೆ ಊರಿಗೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ ತಮ್ಮ ಒಂದು ಊರನ್ನು ಬಿಟ್ಟು ತಮ್ಮ ಹುಟ್ಟಿದಂಥ ಊರನ್ನು ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ ಒಂದು ಬೇರೆ ಒಂದು ಊರಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಆ ಬೇರೆ ಊರು ಯಾವುದಾಗಿರುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಧಾರಾನಗರಿ ಆಗಿರುತ್ತೆ ಸೊ ಅದರ ಕುರಿತಾಗಿ ನಾವು ಏನು ಮಾಡೋಣ ಮುಂದಿನ ಒಂದು ಅವಧಿಯಲ್ಲಿ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ ಸೊ ಇಲ್ಲಿಗೆ ಆತನ ಆಗಿದೆ ನೋಡಿರಿ ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲಿ ತನ ಆಗಿತ್ತು ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಅನ್ಬೇಡಿ ಓಕೆ ನಾ ಇಲ್ಲಿ ತನ ಇದು ಮಾಡಿದೆ ನೋಡಿರಿ ಸೊ ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ಮಾಡೋಣ ಅಥವಾ ಮುಂದಿನ ಒಂದು ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಅದು ಉಳಿದಂತ ಭಾಗದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಕುರಿತಾಗಿ ಒಂದು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡೋಣ ಓಕೆ ತೋ ಹಮ್ ಆ ಕ್ಯಾ ಕರೆಂಗೇ ಆಗೇಗೆ ಜೋ ಈ ಭಾಗ ಬಚಿ ಹೇ ಉಸ್ಕೇ ಬಾರೇ ಮೇ ಹಮ್ ಅಗಲಿ ಕಕ್ಷಾ ಮೇ ಜೋ ಹೇ ಅಧ್ಯಯನ ಕರೆಂಗೇ